नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत ढवळे स्वागत करतो आपल्या डीडी एज्युकेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वर्ग 7वीचा सराव संच 18, ज्यामध्ये विरुद्ध किरण काय असतं हे आपण समजून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम एक लक्षात घ्या की विरुद्ध किरण काय असतो आणि या सराव संचामध्ये आधारित प्रश्न काय आहे हे समजून घेण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती असेल की हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्त मोठा नाही, परंतु तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये विरुद्ध किरण काय असतो हे स्पष्टपणे समजून येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम समजून घेऊया की विरुद्ध किरण काय असतो। आता विरुद्ध किरण म्हणजे काय? एकच आरंभ बिंदू असणारा, म्हणजे ज्या दोन किरणांचा एकच बिंदू हा सुरुवात असते या ठिकाणाहून, आणि ते दोन काय असतात, त्या दोन किरणांनी एकच रेषा ही सरळ केलेली असते, तर या दोन किरणाला एकमेकांचे विरुद्ध किरण असे म्हणतात। आता कसे कसे या ठिकाणी बघू शकताय, हा पी बिंदू आहे, आहे की नाही? पीपासून टी या दिशेकडे एक गेलेला आहे आणि पीपासून एन या दिशेकडे एक गेलेला आहे। पीपासून एल या दिशेकडे एक किरण गेलेला आहे आणि पीपासून एम या दिशेकडे एक किरण गेलेला आहे। म्हणून या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की विरुद्ध किरणांची जोडी लिहायची आपल्याला कोणकोणती आहेत, किरण पीटी व किरण पीएन आणि किरण पीएम व किरण पीएल, पीएम आणि पीएल। तर अशा पद्धतीनं आपण सांगू शकतो की हे दोन काय आहेत, एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की किरण पी एम आणि पी टी हे एकमेकाचे विरुद्ध किरण आहेत का हे आपल्याला सांगायचं आहे, असेल तर का, नसेल तर का नाही हे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे। आता या ठिकाणी समजून घ्या, आपल्याला काय सांगितले आहे की विरुद्ध किरणाचे काय सांगते, का ज्यांचा आरंभ बिंदू एक असतो आणि ज्या दोघांनी मिळून एक सरळ रेषा केलेली असते। या ठिकाणी बघू शकता का दोन्ही किरणांचा आरंभ बिंदू एक आहे, दोन्ही किरणांचा आरंभ बिंदू काय आहे, एक आहे, परंतु त्या दोघांनी एक सरळ रेषा केलेली आहेत का, नाही। म्हणून या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की किरण पी एम आणि पी टी यांनी एक आरंभ बिंदू जरी केलेला असला तरी देखील ते एकमेकाचे विरुद्ध किरण होऊ शकणार नाहीत, कारण त्यांनी दोघांनी मिळून एक सामायिक एक सरळ रेषा तयार केलेली नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टीकरण लिहू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर भेटूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये।